वाळवा तालुक्यातील इस्लामपूर येथे अर्थक्रांती राष्ट्रीय आर्थिक साक्षरता मंचाच्या अंतर्गत सांगली जिल्हा ज्येष्ठ नागरिक संघटना यांचा मेळावा पार पडला. अर्थक्रांती राष्ट्रीय आर्थिक साक्षरता मंच अंतर्गत सांगली जिल्हा ज्येष्ठ नागरिक संघटना यांचा इस्लामपूर येथे मेळावा संपन्न झाला. यावेळी या मेळाव्यात बोलताना सांगली जिल्हा अध्यक्ष जगन्नाथ मोरे पाटील म्हणाले की ही संघटना वाळवा तालुक्यामध्ये 94 गावात सक्रिय असून संस्थेच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांसाठी केंद्रात स्वतंत्र खाते निर्माण करून सदर खात्यासाठी मंत्री नेमावे. तसेच यावेळी इस्लामपूर नगर परिषदेचे नगरसेवक तथा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शहाजी पाटील यांनी ज्येष्ठ नागरिक संघ आणि मंत्री जयंत पाटील यांची चर्चा लवकरच करून देणार आहे. तसेच ज्येष्ठ नागरिकांचे प्रश्न मंत्री जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली सोडवण्यासाठी प्रयत्न करणार आहोत असे आवाहन केले. या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे प्रकाश हॉस्पिटलचे मानद सचिव प्रवीण माने म्हणाले की इस्लामपूर येथील ज्येष्ठ नागरिकांचे नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असणाऱ्या प्रकाश हॉस्पिटल इस्लामपूर येथे सोमवार ते शुक्रवार मोफत सेवा दिली जाईल. संघटनेच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांना 5,000 पेन्शन करावी अशी मागणी करण्यात आली. ज्येष्ठ नागरिकांना राष्ट्रीय संपत्ती म्हणून जाहीरही करावे. यावेळी संघटनेचे बी के पाटील, जगन्नाथ मोरे पाटील, गजानन पाटील, निवास गायकवाड, डॉक्टर स्वामी विजयकुमार मोठ्या संख्येने ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेस असंघटित कामगार संघटना सांगली यांच्या वतीने मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन केले होते. या नेत्र तपासणी शिबिराचे निवास गायकवाड व त्यांच्या सहकारी यांनी आयोजन केले होते. आज झालेला ज्येष्ठ नागरिक मेळावा हा प्रचंड प्रमाणात यशस्वी झालेला आहे आणि मला वाटतं ज्येष्ठांचे प्रश्न आमच्या मंत्र्यांना सरकारला माहीत आहेत, तरी पण आजच्या मेळाव्याची त्यांनी दखल घ्यावी आणि ज्येष्ठांसाठी त्यांनी हे कामच्या यशस्वी करण्यासाठी ज्येष्ठांच्या मागण्या मान्य करण्यासाठी प्रयत्न करावा ही त्यांच्याकडे आमची मागणी असेल. समाजामध्ये वंचित असणारा हा जो ज्येष्ठ नागरिक आहे त्या ज्येष्ठ नागरिकांच्या हक्कासाठी हा लढा चालू करण्यासंदर्भामध्ये आजचा मेळावा संपन्न झाला. या मेळाव्याची मुहूर्तमेळ या जिल्ह्यामध्ये लातूरमधून आणलेली आहे आणि ज्येष्ठांच्या आणणाऱ्या असणाऱ्या अतिशय महत्त्वाच्या मागण्या केवळ त्या तो फक्त आपल्या हक्कासाठी घरामध्ये मानासाठी वागत नाही. या दिवशी आपल्या सर्व राष्ट्रीय लेवलला अर्थक्रांती राष्ट्रीय साक्षरता मंच व ज्येष्ठ नागरिक यांचे जीवनगौरव अभियान यांच्यामार्फत आपण सर्व राष्ट्रीय लेवलला आपल्या तालुक्यातून ज्येष्ठ नागरिकांची नाव नोंदणी करण्याचे काम चालू करण्यासंदर्भात किंवा लोकांना मार्गदर्शन करण्यासंदर्भात आजची बैठक आयोजित केलेली होती. त्या बैठकीला आमचे कोटेमंगाल तालुक्याचे कार्याध्यक्ष श्री विजयकुमार स्वामी सर जिल्ह्याचे आणि पेके पाटील कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष ही सर्व मंडळी आपल्या ह्या कार्यक्रमाला हजर राहून ह्या लोकांनी मार्गदर्शन ह्या अर्थक्रांतीच्या संदर्भातून लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला की जेणेकरून या लोकांना सर्व राष्ट्रीय लेवलला सभासद करून घेता येतील. त्या सभासद करून घेऊन त्या मागण्यासंदर्भात त्यांना लोकांना मार्गदर्शन करण्याचं आज नियोजन पार पडले आणि त्या मागण्या अशा होत्या प्रत्येक मासिक 10,000 रुपये सन्मानधन प्रत्येक ज्येष्ठाला मिळावं, तसेच ज्येष्ठ नागरिक राष्ट्रीय संपत्तीच म्हणून जाहीर करावं, ज्येष्ठांना 1800 सारखा कायदा लागू करावा आणि ज्येष्ठासाठी स्वतंत्र मंत्रिमंडळ, स्वतःचा आमदार आणि स्वतःचा खासदार असावा अशा 5 मागण्या घेऊन आम्ही ह्या ज्येष्ठांच्या समोर गेलो आहे आणि असा आम्हाला रिस्पॉन्स इतका मिळाला की सर्व हजारो संख्येनं लोक इथं या मेळाव्याला हजर होती आणि त्या लोकांना आम्ही त्या लोकांपर्यंत आम्ही पोहोचण्याचा प्रयत्न केला आणि संघटित करून हा लढा आम्ही उभा केलेला आहे.